राज्य मंत्री शंभुराज देसाई गढ़चिरौली के दौरे से नागपुर लौटे। इस दौरान उन्होंने पत्रकारों से संवाद साधते हुए न्यू डांस मामले में कार्रवाई करने के आदेश तुरंत दिए गए थे, साथ ही सरप्राइज चेकिंग के आदेश भी पुलिस को दिए गए हैं। साथ ही जांच के दौरान जो भी दोषी पाया जाएगा उन पर कार्रवाई की जाएगी, ऐसा कहा है। नागपुर ग्रामीण भागामध्ये जो प्रकार घडला तो बैल पळवण्याच्या शर्यतीला त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच्या आधारे तिथं ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला आणि ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्याच्यात अशा पद्धतीचं नृत्य अश्लील नृत्य केलं। तातडीनं पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस तिथं पोचले, पहिल्यांदा गुन्हा दाखल केला, 3 आरोपींना आपण तिथं पहिल्यांदा अटक केलं आणि चौकशीनंतर राहिलेल्या 8 ते 9 आरोपींना सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा अटक केलेला आहे। तिथला जो प्रभारी अधिकारी होता त्याच्यावरती एसपीनी कारवाई करावी अशा सूचना मी पहिल्याच दिवशी दिल्या होत्या, त्याप्रमाणे एसपीनी मला सांगितले की त्या ठाणे प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई केलेली आहे। नाही असं नाही, कारण जेव्हा पोलिसांकडे ही माहिती अशा पद्धतीचं मुळात तर ऑर्केस्ट्राला सुद्धा कुठं परवानगी आपण देत नाही, पण हे करतानाच मुळातच सगळं त्यांनी नियमबाह्य परवानग्या न घेता केलेला आहे। जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं तेव्हा तातडीनं आपण त्याच्यावर कारवाई केली आणि हे पॉइंट आउट झाल्यानंतर पेट्रोलिंग वाढवायला सांगितलेलं आहे। अशा काही लोनली प्लेसेस असतील किंवा अशी काही संशयास्पद ठिकाणं असतील जिथं अशी कृत्य होऊ शकतात तिथं सरप्राईज चेकिंगसुद्धा करायच्या सूचना अधीक्षक ग्रामीण पोलीस नागपूर यांना मी दिलेल्या आहेत। नाही नाही, ऑर्केस्ट्राची तिकिटाचे पैसे नव्हते साहेब, बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलेलं होतं तिथं। आपण जी माहिती देत आहे ती अधिकची माहिती असेल तर ती सुद्धा तपासून घेतली जाईल, परंतु सकृतदर्शनी आपण तिथल्या ठाणे प्रभारी ज्या एरियातला तो प्रभारी अधिकारी होता त्याच्यावर एसपीनी कारवाई केलेली आहे। तुम्ही अधिकची माहिती देत असाल तर तीही तपासू, आणखीन कोण याच्यात दोषी असेल जर चौकशीत ते आलं तर त्याच्यावरही कारवाई करू।